आजच्या तासामध्ये आपल्याला तीन उपपत्ती म्हणजे तीन थेरींचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे आपण हे का शिकतो आहे कारण थेरी शिकून त्यांचा त्या त्या, त्या पर्टिक्युलर घटकांचा विकास कसा होतो ह्या संकल्पना जर आपल्या स्पष्ट असतील तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न विचारले ह्या सगळ्या संकल्पना जर तुमच्या स्पष्ट असतील तर तुम्हाला कोणतही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न याच्यावर विचारला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सोडवता यावं आणि एज ए टीचर म्हणून विद्यार्थ्यांचा विकास कसा होतो हे सुद्धा आपल्याला माहित असणं इथामध्ये अपेक्षित आहे आज आपण शिकणार आहोत कोहलबर्गची नैतिक विकास उपपत्ती म्हणजे मॉरल डेव्हलपमेंट कसं होतं विद्यार्थ्यांचं ती एक उपपत्ती आपण अभ्यासणार आहोत दुसरी आपण अभ्यासणार आहोत कोमोस्कोची भाषा विकास उपपत्ती म्हणजे भाषेचा विकास बालकांमध्ये कसा होत जातो याविषयीची एक उपपत्ती शिकणार आहोत जिचं नाव आहे कोमोस्कोची भाषा विकास उपपत्ती त्यानंतर